आपल्या बरोबर भाजपचे उमेदवार अमित गोरखे आहेत. आपण थेट त्यांच्याशीच विचारूया. सर, काय वाटतं, आज निवडणूक होत आहे, काय धाकधूक वाटतं तुम्हाला? धाकधूक बिलकुल नाही, कारण मागच्या वेळेस जो चमत्कार झाला आहे तसाच चमत्कार यावेळेस आमचे महायुतीचे सर्व आमचे नेते आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे, बुद्धी आहे आणि अशा प्रकारची गणितं त्यांनी अनेक वेळा सक्सेसफुली मांडलेली आहेत. त्यामुळे धाकधूक आहे, हुरूर आहे. माझी पहिलीच वेळ आहे सभागृहात यायची, पण विजय हा महायुतीच्या सर्व उमेदवारांचा होईल यात काही शंका नाही. तुम्ही सकाळी सकाळी बाप्पाचे दर्शन देखील घेते, बाप्पा पावणार आहे पूर्णपणे? 100% बाप्पा आमच्या बरोबर आहे. आज दीन दुबळ्यांचं जे सरकार आहे, महाराष्ट्रातलं असेल केंद्रातलं असेल, हे दीन दुबळ्यांचं आणि बाप्पा त्यांच्याच मागे आहे, जो खऱ्या अर्थानं सच्चाईने चालतो. खोटा नॅरेटिव्ह सेट करून मतदान मिळवून पुढे जाणाऱ्या लोकांबरोबर नक्कीच सामान्य जनताही नाही आणि कोणीच नाही. पण आता आपण मिळत महाविकास आघाडी पण दावे करते आमचे तिन्ही उमेदवार जिंकून येतील, कसं? प्रत्येकाला अधिकार आहे दावा सांगण्याचा, पण जे खरं आहे ते तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दिसेल. महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून देतील. पण काय वाटतं, गणित जुळतील पूर्णपणे? कारण की कुठेतरी काँग्रेसचे आमदार फुटण्याचं देखील म्हणलं सांगितलं. माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील, सगळी एक्सपर्ट मंडळी आहेत आणि गणित 100% जुळतील संध्याकाळी, त्याचा तुम्हाला प्रत्यय येईलच. काल बैठक सुद्धा झाली या संदर्भात, काय वाटत? बैठक सक्सेसफुल बैठक होती, सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांना माननीय देवेंद्रजीने आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि हाच भारतीय जनता पार्टीचा पायंडा आहे. अभ्यासाशिवाय कुठेही भारतीय जनता पार्टी पुढे जात नाही. हे होते उमेदवार अमित गोरखे. आपण भेटत अभ्यासाशिवाय भारतीय जनता पार्टी कुठे पुढे जात नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोशी, मनोज जायकर, जय मार्स न्यूज, मुंबई.